चेस स्पर्धेचा नियम आहे, आपण विनिंग विनिंग लुझिंग लुझिंग या फॉर्म्युल्यावर ही स्पर्धा खेळत आहोत. त्याचमुळे एकूण 5 सामने तुम्हाला आजच्या दिवसात पाहायला मिळतील. पहिले 2 सामने फ्रेश असतील, तिसरा सामना विनर वर्सेस विनर, त्यानंतर लुझर वर्सेस लुझर, आणि त्यानंतर 5वा सामना तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ आणि 4थ्या सामन्यातील विजेता संघ. या क्रायटेरियावर आपण ही स्पर्धा खेळत आहोत. तर सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम ऑल, असा संदीप गावड सरांनी उल्लेख केला की हा फिरता चषक आहे. पण खरंच मी कौतुक करीन सचिनभाई जैन आणि त्यांच्या पूर्ण सुपर बॉईज क्रिकेट ग्रुपचं, ज्यांनी एका दिवसामध्ये मैदानाची त्या ठिकाणी आखणी केली. मी विशेष आभार व्यक्त करीन राजाजी पाटील, तसेच मुर्दा खाडीतल्या सर्व नागरिकांचं, तसेच विनायक माची यांचं की त्यांनी वेळेवर सहकार्य आम्हाला केलेलं आहे. फलंदाज, चला आपण यायचंय मुख्य मंचावर बसून आपण इन आउट करायचं, लक्षात घ्या. आणि तुम्ही दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. एवी वेलकम, चला वाशीवर जाऊया. एवी चला, मीरा भाईंदर परिसर समृद्ध आहे क्रिकेटसाठी सुद्धा, आणि त्याची समृद्धी किती मोठी आहे ती आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय. स्पर्धांची संख्या थोडी कमी आहे, पण तर जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात मीरा भाईंदर परिसरामध्ये, तर हिडन टॅलेंट जो आहे क्रिकेटरचा, तो हिडन टॅलेंट तुम्हाला आम्हा सर्वांना पाहायला मिळतो. आणि म्हणूनच युनिटी प्रीमियर लीगचं तेच उद्दिष्ट आहे की आपण एक व्यासपीठ देऊया क्रिकेटपटूंना मीरा भाईंदरच्या, ज्या ठिकाणी त्यांना ती कला क्रिकेटची सादर करता येईल. आणि कदाचित याच फॉर्मॅटवर जेव्हा बाहेरचे प्रेक्षक लक्ष घालतात, क्रिकेटपटू लक्ष घालतात, समीक्षक लक्ष घालतात, तर या प्रीमियर लीगमधून कुणीतरी एक खेळाडू व्यवसाय क्रिकेटसाठी निवडला जाईल हा सेतू युनिटी प्रीमियर लीगचा आहे. आणि म्हणूनच आपण तो शोध घेतोय टॅलेंटेड प्लेअरचा, जसं आपण काल अमे आगाशी यांना पाहिलं, ज्यांचं ISPL स्पर्धेत सिलेक्शन होण्याची शक्यता वाढलेली आहे, जशी त्यांची बॉलिंग स्किल आहे, जसा त्याचा फिटनेस आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने फॉर्म भरायला हवा होता. 999 रुपये काहीतरी 1000 रुपयाचं रक्कम होतं त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी, आणि 1000 रुपये इतकी जास्त रक्कम नाही आहे. पण तुमच्या खरंच टॅलेंट आहे, तुम्ही जर सिलेक्ट झालात तर नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. हिरेन फॉर्म भरला ISPL या ठिकाणी बघा, कारण दुर्लक्ष करून चालणार नाही. क्रिकेट आता एक करिअर म्हणून सुद्धा तुम्ही निवडू शकता, आणि जर ISPL येते, इंडियन स्ट्रीट टेनिस बॉल प्रीमियर लीग येते, तर टेनिस बॉलला सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत हे लक्षात घ्यायला हवं. त्याचमुळे प्रामुख्याने प्रत्येकाने त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं. असो, यावर्षी कोणी त्यावर लक्ष दिलं नाही, पण पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही लक्ष द्याल अशी अपेक्षा मी बाळगतोय. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊया समालोचन कक्षामध्ये प्लीज. रॉयल स्टनर्स बी आणि फ्रेंड्स 11 दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. बघा, जर तुम्ही जिंकलात तर प्लेयर शफल केला नाही तरी चालेल, पण तुम्ही पहिला सामना हरलात तर 4थ्या सामन्यामध्ये तुम्हाला एक प्लेयर शफल करावा लागेल, लक्षात घ्या. ओके, कारण प्रत्येकाला खेळायची संधी मिळावी हाच हेतू आयोजकांचा आहे. त्याचमुळे जर तुम्ही पहिला सामना हरलात तर पुढच्या सामन्यामध्ये प्लेयर शफल करणं अनिवार्य आहे. अब्बास भाई खुद आज बाहेर भेट रे, फ्रेंड्स 11 मिराडूसाठी नेहमीच त्यांचं नेहमी चांगलं योगदान राहिलेलं आहे. आणि आता पाहूया या सामन्यामध्ये रॉयल स्टनर्स बी कडून आमिर शेख आपण पाहणार आहोत, अश्विन यादव यांना पाहणार आहोत. आमिर दाफेदार यांना काल आपण पाहिलं, दोन संघ रॉयल स्टनर्सचे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. आता कालचा एक संघ सुपर एटमध्ये पोहोचलेला आहे, आणि आज पाहूया कुठले दोन संघ जे आहेत सुपर एटमध्ये पोहोचले. डिका स्पोर्ट्सवर आपण या सर्व स्पर्धेची चलचित्र पाहतोय, क्रिस्टल क्लिअर ऑडिओ क्वालिटी आणि तितकीच चांगली पिक्चर क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. तुमच्या मोबाईलमध्ये डेटा अमाप आहे तर तुम्ही 1080p वर एक HD क्वालिटीचं स्ट्रीमिंग पाहू शकता. आणि अजूनही तुम्ही डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. मीरा भाईंदर क्रिकेटमधीलच नाही तर पालघर जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धांचं तुम्हाला थेट प्रक्षेपण डिका स्पोर्ट्सवर 100% पाहायला मिळेल विथ गुड क्वालिटी. दिनेशजी परमार यांची ही टीम तुमच्यासाठी सदैव हजर आहे. चला मॅच ऑन होतोय, अंपायर्स आपण लगेच सुरुवात करूया. नियम सर्व समजावून सांगितलेले आहे. डिक्लेरेशन झोन, बिहाइंड द विकेट सिंगल आहे, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला डबल आहे, आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पासून पुढे तुम्हाला 4 किंवा 6 धावा मिळू शकतील. सर्व नियम तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा त्रास होईल समजून घेताना, पण वी होप की तुम्ही समजदार आहात. या ठिकाणी काही कमिटी मेंबर्स आहेत, वेळोवेळी त्या सूचना तुम्हाला देत राहतील. तर दोन बॅटर्स मैदानामध्ये पोहोचत आहेत फ्रेंड्स 11 या संघाकडून. आकिब आणि संतोष हे दोन बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. या सीझनमध्ये फ्रेंड्स 11 ने खूप चांगली संघबांधणी केलेली आहे.
ज्यामध्ये एजाजचं मी आवर्जून नाव घेईन. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती त्यांनी मागच्याच महिन्यामध्ये दाखवलेली आहे, 12 चेंडू 12 धावा डिफेंड करताना. तर प्रत्येकाकडे कॅलिबर आहे आणि ती संधी प्रत्येकाला मिळते, फक्त त्या संधीचा उपभोग योग्य ते वेळी घेतला पाहिजे. आणि पाहूया आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये कुठला खेळाडू संधी साधू आहे. विश्वनाथ जाधव तुम्हाला पाहायला मिळतील रॉयल स्टनर्स बी या संघामध्ये, ज्यांनी खरंच खूप मोठं स्ट्रगलसुद्धा केलेलं आहे आणि स्ट्रगल करत असताना संयमसुद्धा बाळगलेला आहे आणि संयम बाळगल्यानंतर त्यांना विविध स्पर्धांमध्ये मोठी मागणीसुद्धा आलेली आहे. त्याचमुळे एकाच रात्रीमध्ये कोणी सुपरस्टार बनत नाही, तुम्हाला ती मेहनत करावीच लागते, तरच तुम्हाला तो एक चान मिळू शकणार आहे. तर आता 30 षटकाच्या आतल्या क्षेत्रक्षणाचा आपण आढावा घेऊया. मैदान थोडंसं छोटं आहे पण आपण ॲडजस्ट करून घेतलं, त्याबद्दल आम्ही सर्व संघ मालकांचा आभार व्यक्त करतोय. कारण काल रात्रीच आम्हाला सूचना मिळाली होती की जे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण आहे पुढच्या 3 दिवसांसाठी तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही आणि रातोरात या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू झालं आणि राजेजी पाटील तसेच विनायकजी माची आणि पूर्ण मुर्दा ग्रामस्थ मुर्दा खाडी ग्रामस्थ यांचा मी विशेष आभार व्यक्त करीन की त्यांनी लगेच या मैदानाची उपलब्धी दिली आणि आपण बघा योग्य त्या वेळेवर ही स्पर्धा स्टार्ट करत आहोत. सचिन जैन भाई, आपण काल रात्री झोपला नसाल पण तुमच्या मेहनतीला दाद द्यायला हवी, कारण या ठिकाणी विदाउट पॉज आपण या 3rd दिवसाची सुरुवात, या सकाळच्या सत्राची सुरुवात करत आहोत योग्य त्या वेळेवर. तर डेडिकेशन पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जेव्हा खेळता तेव्हा तुमच्याकडे ते डेडिकेशन असायला हवं. मी जिंकेन, मी माझ्या संघासाठी चांगला खेळ करेन ही जिद्द तुमची असायला हवी आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा जेव्हा तुम्ही क्रिकेटसाठी समर्पित राहिलेला आहात तर क्रिकेट कसं थांबणार नाही ही काळजी आपण घ्यायची आणि सचिनभाई जैन आणि त्यांच्या सुपर बॉईज क्रिकेट ग्रुपने ती मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी आता टायमर स्टार्ट होते 11:12. चला मॅच ऑन होते 11:12 आणि पहिल्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्या, पहिल्या 30 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, अन्यथा 30 षटकाच्या आतमध्ये 5 आणि नंतर 4. विश्वनाथ जाधव पहिला चेंडू हाताळण्यासाठी आहे तयार पंचांच्या डावीकडून. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर कव्हर मिड ऑफ फ्लायस्लिप क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. आमिर स्वतः मिड ऑनला येतोय, मिडविकेच्या क्षेत्र स्क्वेअर लेगला जातोय. 30 षटकाच्या बाहेर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर काउकोनला क्षेत्ररक्षक आहे. एक डी स्क्वेअर लेगला पहिला बॉल विश्वनाथ जाधव, अफ्टनच्या बाहेरचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, एक सिंगल मिळते आणि आजच्या या सकाळची सुरुवात सिंगलने करतोय फलंदाज आकिब. सिंगलने धावफलक सुरू होतोय. 6 षटकांचं क्रिकेट आहे. या मैदानाचा फारसा आढावा संघांना नाही आहे पण तरी देखील वी आर रेडी फॉर इट हाच अप्रोच प्रत्येकाचा दिसतोय. अफ्टनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं येतोय. एक धाव ऍड होईल धावफलकामध्ये, धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. खूप चांगले जर्सीचे रंग आपण पाहतोय आणि त्याचं क्रेडिट जाते डिका स्पोर्ट्सला. थँक्यू डिका, दिनेशजी परमार. कारण मैदानाच्या आतमध्ये ती ओळख आहे प्रत्येक संघाची. फुललेंचा बॉल होता, स्ट्रेट हिट केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल जाईल, 1 बाउन्स घेऊन सीमा रेषापार. मिळतील या धावा 4 धमाकेदार सुरुवात फ्रेंड्स 11 विरार रोडची चौकार. आपल्या संघाला जोश, पहिल्याच बॉलवर त्यांनी तो चौकार खेचला आणि धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर 6 रन्स. यावेळेस बघा बॅटचा फेस मिडविकेटला क्लोज केला, इम्पॅक्ट आउटसाइड स्टंप असेच पंच दर्शवत आहे. दरम्यान एक लेग बायची धाव होईल ऍड, धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. पॉपिंग क्रीजचा वापर खूप चांगला करतोय संतोष पण ते कनेक्शन व्हायला हवं. जेव्हा तुम्ही 3 स्टंप्स रोखून खेळता तेव्हा पायचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता वाढत असते पण यावेळेस इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप होता असंच पंच निर्देश करताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे थोडक्यात बचावलेले आहेत फलंदाज संतोष. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुन्हा एकदा आकी पोचतात, ज्यांनी पहिल्या चेंडूवर एक सिंगल कम्प्लीट केली आणि त्यानंतर ते थोडेसे नॉन स्ट्राईक एंडला थांबले. सुरुवात कधीच सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि त्याच उद्देशाने ते प्रयत्न दोन्ही संघातील खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळते. तुर्तास एक चांगला स्ट्रोक आपण संतोष यांच्या वतीनं पाहिला. आकीब पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव ओवर द विकेट, यावेळी चांगला बॉल होता, टप्पा थोडा खेचला होता आणि त्याचमुळे तो बॉडी ऍडजस्ट करू शकला नाही फलंदाज आकीब. शेवटच्या क्षणी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, बॉल स्क्वेअर लेगला पोहोचला, तोपर्यंत एक सिंगल झाली कम्प्लीट. एका सिंगलने धावफलक पोहोचतोय 8 या आकड्यावर.
स्ट्रोक ॲडजस्ट करताना तुम्हाला शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवायची असते आणि तेच करताना पाहायला मिळाले आहे की कुठलीच घाई गडबड नाही आहे. पहिले षटक चालू आहे, समोर आयकॉन गोलंदाज आहे आणि त्याचमुळे त्याच्या गोलंदाजीला ओळखताना थोडा वेळ घेतला जातोय, जो एक चांगला निर्णय आहे फलंदाजांचा. योग्य त्यावेळी प्रहार करण्याची संधी मिळेल. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, चांगली गोलंदाजी आपण विश्वनाथ यांची पाहतोय. इंटेंट त्यांचा क्लिअर आहे की प्रत्येक चेंडू वेगळ्या दर्जाचा, वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या शैलीचा असायला हवा आणि तेच करत असताना थोडं नियंत्रण चुकतोय आणि म्हणूनच व्हाईट बॉलच्या धावा बहाल केल्या जात आहेत फ्रेंड्स इलेव्हन विराळोड या संघाला. धावसंख्यातले 9 धावा 9 रन्स. बॅची एज फ्लाय स्लिपला शतरक्षक आहेत आणि बॉल त्यांच्या हातात विसावतोय. पहिला धक्का बसतोय फ्रेंड्स इलेव्हन विराळोडला. आउटसाइड एज घेऊन बॉल स्लिपच्या हातामध्ये आणि त्याची रणनीती क्लिअर केली विश्वनाथ जाधव यांनी. खूप चांगला अनुभव पणाला लावला आणि फलंदाज संतोषला बाद केलं. 9 धावा गडीबाद झालेले आहेत. एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर हिरेन म्हात्रे पोहोचत आहेत घोडदेवचे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्याच खेळाची आता फ्रेंड्स इलेव्हन विराळोड या संघाला गरज आहे. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पुरेसा वेळ असतो फलंदाजांना सेट होण्यासाठी आणि पाहूया हिरेनचा अप्रोच नक्की सांगतोय काय या बॉलवर. मोठा फटका खेळायचा आहे. पेन बॅट आणि बॉल मध्ये खूप मोठं अंतर पाहायला मिळालं. जातोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकावर दोन्ही संघांचं प्रभुत्व राहिलेलं आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडीबाद 9 धावा फ्रेंड्स इलेव्हन मिरर रोड 9 रन्स ऑन बोर्ड. आला रे UPL मचाने हे, आला रे UPL जश्न मनाने हे. पहिले षटक संपलेलं आहे. पहिला बॉल डिलिव्हर झाला होता तसा आम्ही उल्लेख केलाय 11:12 आणि म्हणूनच पुढच्या 30 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे आहेत, ज्यामध्ये बॅटर इन आउटचा वेळ देखील मोजलेला आहे. लक्षात घ्या, सर्व काही आम्ही व्यवस्थित क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला तो त्रास होणार नाही, तुम्ही देखील एक फ्री क्रिकेट खेळू शकाल आणि तीच अपेक्षा आयोजकांची आहे. 6 षटकं म्हणजे पुरेसा वेळ आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील ज्या ठिकाणी 6 षटकांचं क्रिकेट असतं आणि टेनिस बॉलमध्ये 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगले पर्याय वापरण्याची संधी मिळते. मग ते पर्याय गोलंदाजीचे असू द्यात किंवा फलंदाजीचे. तर आदिल नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरसाठी. 30 षटकाच्या आतमध्ये आपण पाहतोय गलीला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. आदिल त्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांचं जजमेंट खूप चांगलं आणि विश्वनाथ जाधव टिपताय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. विश्वनाथ जरा तुझ्या उजवीकडे बघ, अश्विन आहे. सेम वाटतात ना मिरर इमेज. खरंच म्हणजे आपण जर व्यवस्थित पाहिलं त्यांना देखील अगर गॉगल दिला अश्विनला तर जवळपास सेम टू सेम म्हणजे या जगामध्ये 7 जण असतात एकसारख्या चेहऱ्याचे आणि अगदी सेम टू सेम विश्वनाथ आणि अश्विन आणि एकाच संघामध्ये ते दिसत आहेत. यालाच म्हणतात कोइन्सिडन्स. श्रीकांत शेट्टी यांनी देखील तोच उल्लेख केला होता. खूप चांगलं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतं आणि अश्विन यादव म्हणजेच मागच्या 2 वर्षांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीच्या यादीमध्ये त्याचं देखील नाव जात आहे, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आता फ्रेंड्स इलेव्हनचा एक हिरा जो शादाब या नावाने ओळखला जातो. चमक प्रत्येकाकडे आहे, फक्त स्वतःला घासावं लागते आणि पाहूया शादाब तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय का. काय चुकलं फलंदाज आकिबकडून
या मैदानाचा आढावा न घेता स्टोक त्यांनी ऑफर केला आणि स्टोक ऑफर करताना फोर्स थोडासा कमी पडला आणि त्याचमुळे विश्वनाथने तो झेल टिपला आणि मी सुद्धा संभ्रमात होतो तो विश्वनाथने झेल टिपलाय की अश्विनने टिपलाय म्हणून मी अगोदर पहिला पाहिलं आणि नंतर ते कळलं की विश्वनाथने तो झेल टिपलेला आहे. अराउंड विकेट आदिल अँगलचा वापर करताना नियंत्रण असायला हवं, पिचिंग तुम्हाला व्यवस्थित लक्ष केंद्रित करून द्यावी लागते. पिचिंग चुकली तर व्हाईट बॉलची धाव मिळेल प्रतिस्पर्धी संघाला. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ टू विकेट. सुरुवात थोडीशी गडबडली आहे पण फ्रेंड्स इलेव्हन बिराडू या संघाला परत येण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. सुरुवात जरी अडखळत झाली तरी देखील पुनरागमन करण्याची तयारी त्यांची असते नेहमीच. हो, यावेळेस फटका फसला आहे. ऑन साईडला आडव्या वाटणे खेळायचं आणि अपेक्षा नव्हती आणि अपेक्षा नसल्यावर मात्र जेव्हा असं घडतं तेव्हा हिरमोड होतो त्यांच्या समर्थकांचा. शादाब करून तर ही अपेक्षा नव्हतीच नव्हती. सिल्वर डकवरती बाद होत आहे, फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय तिसरा. टीम फ्रेंड्स इलेव्हन. गोल्डन डकवर बाद झालेले आहेत शादाब आणि इतका सुमार दर्जाचा स्ट्रोक त्यांना ऑफर करायची गरजच नव्हती. डिफेन्स करू शकले असते. या अगोदरच दोन फलंदाज झटपट बाद झालेले आहेत आणि शादाब लंबी रेसचा घोडा म्हणून ओळखले जातात आणि ते पहिल्याच चेंडूवर बाद होणं एक धोक्याची बाब आहे फ्रेंड्स इलेव्हन बिराडू या संघासाठी. पण या सीझनमध्ये चांगल्या फॉर्मात असलेले राकेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना त्यांची कामगिरी अतुलनीय राहिलेली आहे आणि त्याचमुळे राकेश म्हात्रे यांच्यावर तो विश्वास आपण ठेवू शकतो. एका जास्तीत जास्त धावांसाठी ते मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत का. पण एकाबद्दल आदिलचं मी कौतुक करेन की आदिलने दोन विकेट्स त्यांच्या या षटकामध्ये मिळवलेले आहेत. राकेश म्हात्रे नवीन फलंदाज आपण पाहतायत सुपर बॉईज क्रिकेट क्लब आयोजित युनिटी प्रीमियर लीग. एक चांगली संकल्पना मीरा भाईंदर मधील सर्व क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आपण करतोय आणि या ठिकाणी कित्येक टॅलेंटेड सुपरस्टार्स तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. त्यांचा आपण खरंच खेळ पाहतोय. चांगला बॉल होता, बॅटशी टॉप एज, मिड विकेटला आमिर, बॉल खाली येतोय, झेल टिपतोय फलंदाज, बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का, ब्रेस कम्प्लीट करतोय गोलंदाज आदिल. बॉलवर विकेट, त्यानंतर आला डॉट, त्यानंतर वाईड आला, नंतर बॅक टू बॅक दोन विकेट्स आलेले आहेत. त्याचमुळे ब्रेस कम्प्लीट केलेली आहे आणि पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर विकेट ट्रिक कम्प्लीट करणारा गोलंदाज ठरणार आहे आदिल. खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय रॉस्टनर्स बी या टीमची. नवीन बॅटर मैदानामध्ये एजाज पोहोचतात, ज्या गोलंदाजाचा उल्लेख मी अगोदर केला होता की उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी एजाजची आपण नेहमीच पाहिलेली आहे पण आता भूमिकेमध्ये बदल करावा लागेल. एजाजला करायचे फलंदाजी. श्रीकांत शेट्टी स्वतःला थांबवत आहेत कारण अजूनही खूप चांगलं क्रिकेट आहे. त्याचमुळे श्रीकांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये जात नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे की संघाची जबाबदारी मला उचलायची आहे. त्याचमुळे आय हॅव टू वेट. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आदिल तयार होते पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर, फ्रेश बॅटर एजाज. धावसंख्या झालेली आहे 10 धावा 4 गडी बाद. ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक मिडविकेटला होते आमिर, त्यांना बीट करत बॉल मागे जाईल. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये तैनात. अश्विन बॉलला कव्हर करतो तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट होते. बॉलिंग एंडला येतो थ्रो, एखाद्या विचिवर धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 11 धावा धावफलकावर 4 गडी बाद. दोन्ही संघांना या मैदानाचा तितकासा फारसा अनुभव नाही आहे, अंदाजा नाही आहे, आढावा नाही आहे, अभ्यास नाही आहे. त्याचमुळे चांगला खेळावा लागेल. ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत अश्विन, बॉल खाली येत आहेत आणि कॅच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहुया त्या ठिकाणी बॉल तर त्यांनी आत ढकललेला आहे. एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. लेट चेक, एक धाव मिळते आणि एखाद्या वेळी धाव फलक पुढे जातोय तो म्हणजेच 12 आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. शरीराचं संतुलन एक कठीण बाब आहे. जेव्हा तुम्ही डीपमध्ये प्रोटेक्शनला असता आपण आपलं शरीर मागच्या बाजूने घेऊन जात असता आणि अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे झेल येतो जो वेगानं असतो खूप उंच उडालेला असतो अशा वेळेला शरीराचं संतुलन राखणं
थोडंसं कठीण होऊन बसतं. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, पंच लगेच दर्शवताना पाहायला मिळालेत. लेग बायची एक धाव मिळेल. एका धावीची वाढ, धावसंख्या पोचते आता 13 आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. चांगलं षटक पाहायला मिळालं, ते म्हणजेच आदिलचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे टीम फ्रेंड्स इलेव्हन मिरर रोडची 13 धावा 4 गडी बाद 30 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 30 रन्स 4 विकेट डाऊन. चला मी पुन्हा एकदा सर्व संघमालकांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी लगेचच मैदान बदलल्यानंतर खेळण्याची हमी दिली की आम्ही कुठल्याही मैदानावर खेळू, आयोजकांना जास्त त्रास न देता आम्ही देखील आयोजकांच्या सोबत आहोत. तीच भावना प्रत्येक संघमालकाने जोपासलेली आहे. त्याबद्दल मी सर्व संघमालकांचा विशेष आभार व्यक्त करतो. मैदान बदललंय पण क्रिकेटचा खेळ काय बदलला नाही आणि ती जिद्द प्रत्येक खेळाडूची पाहायला मिळते. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर येतील दानिश. येतील म्हणजे दानिश आदिलचे भाऊ का? ओके. आता महादेव बॉईज आणि ठाकूर 11 टॉससाठी तयारीत राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी येणार आहात. ठाकूर 11 आणि महादेव बॉईज बी रेडी फॉर टॉस. दानिश तयार. ओद विकेट. बॅट अँड पॅड मधला बॉल ड्राईव्ह केला बॉलला. आमिर त्या ठिकाणी बॉल अडवताना पाहायला मिळाले. बॉल पोहोचेल लॉंग ऑनला. तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण चांगला खेळ आतापर्यंत रॉयल स्टनर्स बी या संघाचा पाहायला मिळतोय. रोखलेला आहे फलंदाजांना. आतापर्यंत फलंदाज देखील काय माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाहीये. आम्ही देखील संयमाचं प्रदर्शन करू, जास्तीत जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये टिकू, तेच आता या दोन फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळते. एका बाजूला एजाज आहे आणि एका बाजूला आहे हिरेन. हिरेन ऑन स्ट्राईक. धावसंख्या झाली 14. चांगला बॉल फुलो लेनचा. स्टम्प शी कनेक्ट झालाय आणि हिरेनला परतावं लागते. निम्मा संघ पॅवेलियन बॉक्स मध्ये पोहोचलाय. फ्रेंड्स इलेव्हन मिरावडचा 5वा धक्का बसतो. विकेट डाऊन. न्यू बॅटर इन इज संदीप. अशक्य गोष्टही शक्य करणारा एकच मार्ग असतो, तो म्हणजे प्रयत्न. आणि तोच प्रयत्न आता फ्रेंड्स इलेव्हन मिरवड या संघाला करायचा आहे जास्तीत जास्त धावांसाठी. कारण 36 बॉल्स आहेत, म्हणजेच कमीत कमी 50 मजल जायलाच हवी. आणि आतापर्यंत ते थोडंसं कठीण दिसते कारण आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या थांबलेली आहे 14 आणि म्हणूनच सुरुवातीवरच फोकस करणं गरजेचं असतं. तुमचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे त्यावर तुम्ही पुढे काम करत असता आणि फाउंडेशन थोडंसं वीक पाहायला मिळालं आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की फक्त चांगली सुरुवात करून चालत नाही तर चांगला शेवटसुद्धा करावा लागतो आणि तोच करावा लागेल फ्रेंड्स इलेव्हन मिरावडच्या टीमला. यावेळेस बघा पुन्हा एकदा ऑकवर्ड बॉडी पोझिशन आणि बॉल आदळतोय स्टंपवर आणि गोल्डन डकवर संदीप सुद्धा परतीचा प्रवास करत आहेत. धक्का बसतोय 6वा. फ्रेंड्स इलेव्हन मिरावड इज इन बिग ट्रबल. मनासारखा खेळ झाला तर खेळाडू सुखावतो आणि तोच मनासारखा खेळ आता दानिशचा पाहायला मिळालेला आहे. या अगोदर ब्रेस कम्प्लीट केली होती आदिलने आणि आता ब्रेस कम्प्लीट करतायत दानिश. आणि श्रीकांत स्वतःला किती वेळ थांबवून ठेवतील आणि आता 8व्या क्रमांकावर श्रीकांत तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक मॅच फिनिशर, एक इनिंग फिनिशर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते करून सुद्धा त्यांनी दाखवलं. TDPL सीझन 2 त्यांनी तर एक चांगलाच खेळ सादर केला होता. मीराबाईंदर क्रिकेटचं नाव त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात नेलं होतं आणि तीच आता संधी आहे पुन्हा एकदा फ्रेंड्स इलेव्हन मिरावड संघासाठी चांगला खेळ करण्यासाठी. पण विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज दानिश. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी एक धाव खर्च केली, 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. पंचांच्या उजवीकडून ते तयारीत आहेत श्रीकांत शेट्टीसाठी. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. श्रीकांत ऑन स्ट्राईक. प्लेसमेंट चांगली आहे. सरळ बॅटचा वापर करताना मिडॉपला बीट करून बॉल मागे येईल पण प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला सिंगल होते. कम्प्लीट सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोचते
15 याकड्यावर. खूप वेळानंतर धावफलकाला पिवळा कंदील लागलेला आहे, या अगोदर रेड सिग्नल होता. आणि म्हणतात ना की रेड सिग्नल आणि येलो सिग्नल काय जास्त वेळ राहत नाही, हिरवा सिग्नल येतच असतो आणि तोच आणायचा आहे. फ्रेंड सिल्वन मिरावड या संघाला धावांच्या बाबतीत सांगायचं झालं तर चार चेंडूचा खेळ झालाय, तिसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. जाऊ दिले बॉलला, यालाच म्हणतात हुशारी. जास्त काही एफर्ट्स न लावता जर मोफतची धाव मिळत असेल तर ती वसूल करूया, आणि तेच इजाज करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काहीतरी मिळते आणि तेच घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहिलेला आहे. आणि विदाऊट एफर्ट्स बॉलर तर या दानिश अट्रेकची संधी गमावलेली आहे. त्यानंतर व्हाईट बॉल आला, मोठाच फटका खेळायचा आहे, अप्रोच तोच दिसतोय. शॉन पुरकर वेलकम, त्यांच्या वतीनं बॅट स्पॉन्सर झालेले आहेत या स्पर्धेसाठी. गोलंदाजाची पकड प्रत्येक षटकानंतर अजून जास्त मजबूत होत चाललेली आहे आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण देखील चांगल्याच दर्जाचं पाहायला मिळालं आहे. ओव्हरऑल जर आपण पूर्ण डावाचा आढावा घेतला तर रॉयल स्टनर्स बीचं क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचंच राहिलेलं आहे. एक जमेची बाजू प्रत्येक गोलंदाजासाठी. दानिश ओव्हर द विकेट, खेळायचा प्रयत्न होतो ऑन साईडला, बॅटचा फ्लेस क्रोलतोय स्क्वेअर लेगला, पण बॉल आदळलाय पायांवर आणि आयसीची अपील झाली स्वीकारली. फलंदाज होत आहेत बाद, विकेट डाऊन. चला ड्रिंक्स ब्रेक असेल आणि हा टाइम त्या काउंटरमध्ये मोजला जाणार नाही. चला चला बॅटिंग पावरची निवड केलेली आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 16. या षटकाराने रॉयल स्टनर्स बी या संघाची झोप उडाली असेल, कारण आता समोर कोण आलाय फलंदाज तर श्रीकांत शेट्टी, ज्यांच्या वतीनं तो षटकार आलेला आहे. आणि अजूनही यानंतर 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. ती लय सापडली श्रीकांतला की या कठीण अवस्थेमध्ये सुद्धा मी माझ्या संघासाठी चांगला खेळ सादर करू शकतो आणि त्याची सुरुवात या षटकाराने केलेली आहे. धावसंख्या 27 झाले, दानेच्या विरोधात तो षटकार ठोकलाय.
हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. पाहिलं होतं की ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचतील. कव्हर पॉईंटला एक सिंगल होते कम्प्लीट, सिंगलच्या वडीने धावसंख्या पोचते 28 आकड्यावर. अजूनही ते सेन्सिबल आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं श्रीकांतच्या वतीनं, कारण प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही आहे, आणि एक चूक झाली तर आपला संघ अजून संकटात सापडू शकेल. तोपर्यंत मी अजूनही वेळ घालवू शकतो खेळपट्टीवर, तोच अप्रोच श्रीकांत शेट्टीचा पाहायला मिळतोय. म्हणूनच कुठलीच घाईगडबड नाही आहे, थंड डोक्याने क्रिकेट खेळतोय श्रीकांत शेट्टी. तुमच्या हातामध्ये बॅट आहे म्हणून प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याची काही गरज नाही आहे. कधी कधी सॉफ्ट हँडेड स्ट्रोक देखील तुम्हाला खूप चांगला फायदा आणि आत्मविश्वास देऊन जातात, आणि तेच श्रीकांत शेट्टी करताना पाहायला मिळतात. मध्ये त्याच्या आतमध्ये ड्राईव्ह केलाय बॉलला. रिझवान सुद्धा एक चांगला बॅटर आहे आणि त्यांची ती स्किल पाहायला मिळाले. क्रमांक कुठलाही असू द्या, पण संघाची साथ देणं खूप आवश्यक आहे, आणि रिझवानने आतापर्यंत खूप चांगली साथ संघाला दिलेली आहे. खेळपट्टीवर थांबून ते खेळत आहेत आणि त्याचमुळे आता तो फायदा आता श्रीकांतला सुद्धा होईल. एखादा विची वाढ धावसंख्या पोचते 29 आकड्यावर, 29 रन्स ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव केला जातोय, मुन्ना सुद्धा मिडॉपला आलेले आहेत. श्रीकांतच्या खेळण्याचा स्तर ते ओळखतायत आणि त्याचमुळे एक अटॅकिंग फील्ड सेटअप त्यांच्या वतीने सेट केला जातोय. या वेळेस बघा, अवे फ्रॉम द बॉडी बॉलला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं पण थोडंसं फंबल्ड, आणि लगेच एक धाव पूर्ण केलेली आहे सर्कलच्या आतमध्ये. एखाद्या विची वाढ धावसंख्या पोचते ती म्हणजेच 30 आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5, शेवटचा एक बॉल बाकी. मागच्या कित्येक षटकांच्या तुलनेने या षटकामध्ये चांगल्या धावा मिळालेल्या आहेत, जवळपास 10 धावा मिळालेल्या आहेत फ्रेंड्स इलेव्हन विरारू या टीमला या 5व्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल रिझवान स्ट्रायकिंग एंडला, आपण पांडवत वाहतोय आणि पाहूया रिझवानच्या वतीनं या शेवटच्या बॉलवर नक्की काय मिळते फ्रेंड्स इलेव्हन विरारू संघासाठी. फलंदाज बाद होणार आहे, इम्पॅक्ट इन लाईन स्टंप हिटिंग बॉल, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅट अँड बॉल, पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. धक्का बसतोय 9 फ्रेंड्स इलेव्हन मिरारोडला. धावसंख्या झालेली आहे 30 गडीबात 9, 30 रन्स ऑन बोर्ड, 9 विकेट्स डाऊन आफ्टर 5 ओव्हर्स. दिसत नाही पण खूप काही दाखवून जाते, आणि तेच आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा झालेल्या आहेत, 5 षटकाचा खेळ संपला आणि अजूनही श्रीकांतच्या चेहऱ्यावर ती धीर गंभीर मुद्रा दिसत नाही. आय कॅन डू इट हेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात, आणि तेच महत्त्वाचं आहे. आपल्या इतर खेळाडूंनी जरी आपल्या संघाची साथ दिली नाही आहे, पण मी माझ्या संघाची साथ शेवटच्या टप्प्यापर्यंत देईन, तोच अप्रोच प्रत्येकाचा असायला हवा, आणि तो श्रीकांत शेट्टीचा पाहायला मिळतोय. श्रीकांतच्या वतीनं जास्तीत जास्त योगदान या डबामध्ये आपण पाहतोय. श्रीकांतच्या वतीनं एकूण मिळालेलं आहे 12 धावांचं योगदान 7 चेंडूंमध्ये, तर एक चांगली रिदम त्यांना सापडलेली आहे. फक्त आता टिकून खेळावं लागणार आहे. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात अश्विन शेवटच्या षटकासाठी, ज्याचा मी उल्लेख केला नेहमीच लॉग ओव्हरसाठी त्यांना निवडलं जाते, शेवटच्या षटकावर त्यांचंच नाव राहिलेलं असतं. आणि आता या युनिटी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा रॉयल स्टारर्स बी या संघाकडून खेळताना शेवटच्या षटकाची जबाबदारी अश्विनला मिळते. अश्विन पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात, राईट आर्म ऑफ द विकेट. नॉन स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज इम्तियाज यांना आपण पाहतोय, स्ट्राइकिंग एंडला असतील श्रीकांत, शेवटचा विकेट बाकी या पहिल्या धावामध्ये खेळत असताना फ्रेंड्स इलेव्हन विरारू टीमचा. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, बॉलला स्लॅश केलं, मिळेल फक्त एक धाव. एक धाव मिळते धावसंख्या पोचते 31 आकड्यावर, 31 रन्स ऑन बोर्ड. आता प्रत्येक चेंडू श्रीकांतलाच खेळायचे तोच अप्रोच असायला हवा, आणि मागच्या कित्येक फलंदाजांना तेच करायचं होतं, पण काही फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या नादात गेले आणि स्वतःचा विकेट गमावून बसले. श्रीकांत 8 रन्स ऑन बोर्ड, आणि आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पाहूया या ठिकाणी अण्णा म्हणजे श्रीकांत शेट्टी आपल्या संघासाठी किती धावा जोडत आहेत. खूप चांगला अप्रोच त्यांचा पाहायला मिळालेला आहे, आणि एका बाजूनं किल्ला लढवताना त्यांनी देखील आपली बाजू भक्कम पकडलेली आहे. तर टॉससाठी चला या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. ठाकूर 11 आणि महादेव बॉईज आपण यायचं आहे टॉससाठी, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच हवा. आपण सर्वांनी सहकार्य देऊन ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. धावसंख्या 38, 38 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा
बॅट अँड पॅड मला बॉल उचलला आणि फेकून दिलाय. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतील. आणि जिद्दीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शेवटचा विकेट असताना शिखर शेट्टीच्या बॅट मिळून येतो षटकार सिक्सर. वन हॅज टू स्टँड फॉर हिज टीम आणि तो आहे श्रीकांत शेट्टी. आपल्या संघासाठी उभा राहिलाय आणि फक्त उभा राहिला नाही तर तीन षटकार त्यांच्या बॅटमधून आले. लगातार दोन षटकार अश्विन सारख्या प्रतिभावंत गोलंदाजा समोर खेचणं खर तर कठीण आहे. पण पाहूया आता प्रतिभा अश्विनची काय सांगते पुढच्या बॉलवर. ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल आणि तो खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडासा खेळ आक्रमकतेचा श्रीकांतचा पाहायला मिळालेला आहे आणि यासाठी रिदम ब्रेक करणं आवश्यक आहे आणि म्हणून अश्विन त्याच काउंटर अटॅकचा वापर करतोय. त्याची लय बिघडवण्यासाठी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल तो हाताळतोय. धावसंख्या झालेली आहे 45 धावा 45 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 9 विकेट्स. पुन्हा एकदा एरियल रूट देऊन बॉलला घडवले हवाई सफर. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार थेट रस्त्यावर सिक्सर. सहा मिळत आणि 50 पार पोहोचलाय फ्रेंड सिलेब्रिटी मिरर रोड. 51 धावा धावपळकावर आलेले आहेत आणि त्याचं क्रेडिट जात आहे श्रीकांत शेट्टीला. संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो श्रीकांत. या ठिकाणी आपला संघर्ष मैत्रीच्या आत दाखवतोय. अरंड विकेट अश्विन तयार. एका शांततेनंतर एक भरारी असते गरुड झेप घेणारी आणि ती शांतता भंग पावली आणि गरुड झेप घेतलेली आहे फलंदाज श्रीकांत शेट्टीने. पण अजूनही अश्विनकडे मौका आहे. या पुढच्या बॉलवर जर विकेट घेतला तर मागच्या सर्व चुका माफ अश्विनच्या. शेवटचा बॉल बाकी या डावातला. धावसंख्या झालेली आहे 57 धावा 57 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 9 विकेट्स. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या तिथे पाहायला मिळालेला आहे. 9 फलंदाज बाद झाल्यानंतर श्रीकांत शेट्टी आपल्या संघासाठी खेळतोय आणि हा शेवटचा बॉल सुद्धा पाठवलाय थेट मैदानाच्या पलीकडे. क्या बात है वंडरफुल बॅटिंग बाय अण्णा श्रीकांत शेट्टी. मैदानाच्या आतमध्ये 54 सिक्सर. श्रीकांतसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे ज्याने मागच्या षटकामध्ये 5 षटकार खेचले. एकंदरीत 6 षटकार त्याच्या बॅट मधून. सांगिक धावसंख्या फ्रेंड्स इलेव्हन विराटची 63 जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असेल. रॉयल स्टारर्स बी ला 36 चेंडू मध्ये 30 बॉल अँड 64 रन्स रिक्वायर टू विन. चला टॉस करूया आपण महादेव बॉईज आणि ठाकूर इलेव्हन. चला या टॉस साठी चला ठाकुर 11 के कैप्टन और महादेव बॉयज के कैप्टन हम करेंगे टॉस. चला सोहनलाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया टॉस. आपण समजून घ्या डीका स्पोर्ट्स वर आपण जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांनी समजून घ्यायचं आहे कारण मैदान बदललेलं आहे. त्याचमुळे महादेव बॉयजचे स्पॉन्सर या दिलीप यादव यांना मला टॉस बॉक्स स्पॉन्सर केला होता. पण मैदान बदललंय आज ऍडजस्ट करून घ्या. स्वतःच कॅप्टन आहेत आणि एका बाजूला पाल ठाकुर 11 चे कॅप्टन आहेत. टॉस आपण दाखवूया. एका बाजूला UPL आहे आणि एका बाजूला महादेव बॉईज. कॉल कोण देईल? चलेगा चलेगा UPL कॉल लेकिन महादेव बॉईज. खुद महादेव बॉईज के टीम ओनर होने के बावजूद UPL कॉल दिया तो ऐसे होगा. तर ठाकुर 11 टॉस जीता है. डिसीजन क्या होगा? फील्डिंग. इस मैदान पर कभी खेल हुआ है? बहुत पहले खेला, 10 साल पहले. बहुत नीचे था तो मट्टी तय रहती था, इसके वही तड़ खेला था. क्या कहता है एक्सपीरियंस कैसा खेल होगा इस पर? अच्छा ही होगा. बैट्समैन का पीच है,
जो अच्छा खेलेगा वो जीतेगा। डिक्लेरेशन होने प्रॉफिटेबल है कि लॉस होगा? दोनों के लिए एक ही बराबर है, जो अच्छा खेलेगा वो जीतेगा। क्या बात है, मारे वॉइस के कैप्टन ने अगर टॉस जीतते तो आप क्या लेते? मैं बॉलिंग ही लेता, मगर अभी जो भी होता है गेम होता है। आपका भी योगदान इस टूर्नामेंट में बहुत ज़्यादा है, तो दो दिन हम नेताजी सुभाष चंद्र बोस ग्राउंड पर थे और अचानक एक रातों रात मैदान चेंज करना पड़ा, तो क्या कहना चाहोगे कल के और आज के मेहनत के बारे में ऑर्गेनाइजिंग टीम के? ये थोड़ा बैड लक बोल सकते हैं, क्योंकि हम जिस ग्राउंड में खेलते हैं जिससे होप करते हैं उससे ज़्यादा अलग इन्जॉयमेंट होता है, बट ये ग्राउंड देखे ठीक है, ग्राउंड है, गेम है, जैसे जो अच्छा खेलेगा वो जीतेगा। वेरी वेल सर, ऑल द बेस्ट। दोन्ही कॅप्टनला आपण मोमेंटम देणार आहोत, चला या स्पर्धेत आपण सहभाग घेतलात त्याबद्दल आपण दोन्ही कॅप्टन्सला तो मोमेंटम देणार आहोत युनिटी प्रीमियर लीगचा, तर ठाकूर इलेव्हनला आपण तो मोमेंटम देणार आहोत। या स्पर्धेत आपण सहभाग घेतलात आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान दिलं त्याबद्दल विशेष आभार। सोहन भाई, अब दिलीप यादव साहब को हम मोमेंटो देंगे। सोहन भाई, मुकेश भाई या ठिकाणी उपस्थित, चला ऑल द बेस्ट। बोट टीम नाणेफेक जिंकून ठाकूर इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायचे महादेव बॉईजला। दोन्ही संघात देवा शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी आणि जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने। त्या ठिकाणी सज्ज असतील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, उत्कृष्ट समीक्षक, ज्येष्ठ समालोचक संदीप गावंड सर। थँक्यू, स्टे ट्यून ऑन डी का स्पोर्ट्स, आपण पाहत आहेत युनिटी प्रीमियर लीग। हार्दिक स्वागत है। UPL धूम मचाने आया रे, UPL जश्न मनाने। ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को तैयार है। ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को तैयार। लाख लाख धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं। सुपर बॉईज प्रस्तुत UPL म्हणजे युनिटी प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय। पहिल्या डावाची रंगरंगोटी करताना आपल्याला क्रमांक 8 वर येऊन खेळाडू बघितला, तो म्हणजेच खेळाडू होता श्रीकांत शेट्टी आणि त्याच्यामुळेच धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली। 63 धावा धाव फळकावर लागल्यात, 64 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या इनिंगमध्ये। बॅटिंग जर आपण बघितले तर चांगली झाली, मात्र सुरुवात ही खराब झाली होती। मधल्या फळीतील फलंदाज जसं चमकले नव्हते आणि इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या हातून आलाय। स्ट्राईक इनकडे बॅटर सज्ज झालाय उबेद उर्फ मुन्ना आणि त्याने या पहिलाच पल्ला खोदून काढलाय, चंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय। एकदा मिळाली एका धावनीशी संघाचं तो खातं उघडतोय। उबेद आणि त्याच्या सोबतीला जर आपण बॅटर बघितला, अजय गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण बघतोय इजाज। ओहो, हा चंडू अभेदा आहे, नो मॅन्स लँड मध्ये चंडू पडेल काय, परंतु हा चंडू थेट जातोय लॉंग ऑफ पट्ट्यापार, सी मार्शेपार, षटकार। काय चांगला फोर्स पाहायला मिळाला बॅटर अजय आडे याच्या बॅट मधून, हा षटकार आलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा फटका गेलाय। धावसंख्या 7, इजाज याचा पुढचा बॉल आता ऑफ ड्राईव्ह असेल काय, चंडू हबेत आहे, कॅचेस विन द मॅचेस, झेल टिपण्याचा प्रयत्न केला राकेश मात्र या खेळाडूने, तिथे क्षेत्ररक्षक होता मात्र राकेश मात्र जर आपण बघितलं तर स्कोअर लेग च्या दिशेने फिल्डिंग करत आहेत। झेल सुटल्यामुळेच बॅटरला दोन धाव मिळत आहेत, दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली। धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत ते 9, 64 धावांचं टार्गेट आहे आणि अशा स्थितीमध्ये चांगली रणनीती बॅटिंग करणाऱ्या टीमची मला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल इंडियर, हा चंडू जातो कव्हरच्या दिशेने, छत्ररक्षक कुणीच नाही, चंडू 1 बाउन्स, सी मार्शेपार, मिळत आहे धावा 4, UPL चौकार। फटका पाहायला मिळाला बॅटरच्या द्वारे आणि खरोखरच ब्लॉक होलच्या जवळ थोडासा पुढे हा चंडू पडला होता।
चार धावा मिळत आहेत. चार धावांची धावसंख्या पोहोचली ती 13/13 विदाउट लॉस. दुसऱ्या बाजूला पहिल्या डावात फ्रेंड्स इलेव्हन मिरारो टीमची धावांची सुरुवात होती ती सुरुवात खूप निराशजनक होती. पहिल्याच षटकांमध्ये त्यांचे चांगले खेळाडू बाद झाले होते. तीन खेळाडू ह्या पहिल्या षटकांमध्ये बाद होताना दिसले होते आणि अशा स्थितीमध्ये असं वाटलं होतं की 30-35 धावसंख्येपर्यंतच मजल मारता येईल फ्रेंड्स इलेव्हन मिरारो टीमला. परंतु संकटमोचक प्रत्येक टीममध्ये असो आहे आणि संकटमोचकाची भूमिका अदा करणारा खेळाडू श्रीकांत शेट्टी क्रमांक 8 आला आहे. खरं तर हा एकमात्र असा खेळाडू आहे त्याला क्रमांक 1 जरी पाठवलं तरी धावा तो बनवतोय. क्रमांक 8 पाठवलं तरी तो धावा बनवतोय. मिडल ऑर्डरमध्ये जरी पाठवलं तरी तो धावा बनवतोय. अशी क्षमता असलेला खेळाडू म्हणजे श्रीकांत शेट्टी ज्याने 13 चेंडूंमध्ये 43 धावांची जी जबरदस्त विस्फोटक खेळी साकारले. वेळ जास्त वाया जाऊ नये कारण तुम्हाला 5 षटकांकरता 30 मिनिटांचा अवधी दिला आहे. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर वाया गेला तर 6 षटकांमध्ये अतिरिक्त 1 खेळाडू 30-yard सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल. मुर्दा खाडी क्रिकेट मैदानावर सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आज चांगला सपोर्ट्स लाभला आहे प्रत्येकाचा. इथे मुर्दा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामस्थ दाखल झाले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. मागच्या मोसमातमध्ये सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा त्यांची उपस्थिती आपण पाहिली होती. सर्वांचंच आम्ही स्वागत करतो आहे. धनेश म्हात्रे ह्या खेळाडूला सुद्धा आपण ह्यापूर्वी बघितलं आहे तो सुद्धा सपोर्ट्स करण्याकरता इथे उपस्थित झाला आहे आणि बरेचसे प्रेक्षक राजे उपस्थित झाले आहेत कारण प्रेक्षकांशिवाय क्रिकेटच्या स्पर्धेला मजा येत नसते. इथे गर्दी आज जास्त दिसते. आयकॉन खेळाडूंना बघण्याकरता ही गर्दी आहे. गोलंदाज तयार आहेत त्याच्याकडे दिला तर पुढचा बॉल हा चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत आहे. जेल टिपला जाईल काय प्रयत्न करायला हवा आणि प्रयत्न तर केलाय. जेल सुटलाय. एक धावळ आली. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक होता मात्र तो मिड ऑन मध्ये आलाय. जेल त्याच्याकडून सुटला गेलाय. ह्या चेंडूवर एक धावळ आली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकर लागली जाते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा 14 विदाउट लॉस. टीम की रन संख्या 14 रन बिना कोई नुकसान पर. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील इतिहासाचा. हो स्कोअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं होतं. तिथे राकेश म्हात्रे चांगले क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका अदा करतायत. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रॉयल स्टनर मिरा रोड बी टीमची धावसंख्या बिनबाद 14 धावा. म्हणजेच अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 50 more runs रिक्वायर्ड टू विन. 50 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आपण येऊया. कमॉन डीजे. धाव बनवल्यात याचाच अर्थ वरचढपणा प्रत्युत्तरादाखल पाहायला मिळतो आहे. रॉयल स्टनर मिरा रोड बी टीमचा अर्षदजी काजी ह्या टीमचे ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला अब्बास इस्माईल नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतं आणि ते आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडले गेलेत. अतिरिक्त खेळाडूच्या रूपात त्यांना तुम्ही बघतायत. अनेक खेळाडू घडवण्याचं काम अब्बास भाई यांनी केलं आहे आणि एक स्पर्धांमध्ये त्यांचे खेळाडू उतरताना दिसत आहेत आणि त्यांच्याकडे असलेला एक खरा दागिना म्हणजेच त्यांचा प्रामाणिकपणा डिसिप्लिन मी त्यांच्याकडे नेहमीच बघितले. ते अब्बास भाय या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संदीप आलाय आणि त्याचा सामना करतो आहे उजव्या हाताचा बॅटर मिस्टर अजय आडे. चांगले बॅटिंग करतो आहे अजय आडे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार पाहिला आपण. ओ आता हा चांगला बॉल बॅटिंग क्रीज मध्ये उजव्या बाजूला चेंडू ठेवलाय म्हणजेच वाईड लाईनच्या जवळ अगदी चेंडूला रिलीज केलाय. संतगतीचा चेंडू होता. फ्लायटेड चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू टाकलाय संदीप याने. जितके निर्धाव चेंडू येतील तितका दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर येऊ शकतो आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टाकलाय. हीच लाईन बेटर होती. थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजाची. दबाव टाकण्याकरता अशा प्रकारचे चंडू उपयोगी ठरतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अन्यथा फ्रेंड्स इलेव्हन मिरा रोड टीम विरुद्ध रॉयल स्टनर चांगला खेळ करू शकतायत.
आता थोडासा पुढे आलाय, मिडिंग केलं व्यवस्थित, मिड ऑन मध्ये चंडू आला, लॉंग वनचा शतरक्षक येतो, चंडू उचलेपर्यंत एक धाव बॅटर पूर्ण करतोय, एका धावाच्या मदतीनं धाव संख्या धाव फळकर लागली जाते ती 15 धावा 15. बिनबाद नाबाद जिंदाबाद 15 धावा 2 बॅटर मिळून पूर्ण करत आहेत, कारण पार्टनरशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट. भागीदारी चांगली झाली तर दबाव कमी असतोय. डिफेन्स केलाय उबेद खान मुन्ना याने. आत वळणारा चंडू होता हा, इन कटर चंडू टाकलाय, संत गतीचा जरूर होता परंतु तो आत वळताना दिसलाय. 4 चंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 15 धाबा. अजय आडे आणि उबेद खान मुन्ना रन मशीन असं म्हटलं जातं उबेद खान याला, पॉवर प्लेचा बादशाह असं म्हटलं जातं आणि तो बादशाह उतरलाय. पुन्हा आता चंडूला कळून काढलाय 0.17 बघितलं तर चॉक केलं जातोय. एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या झाली 16 धाबा. प्रत्युत्तरादाखल 64 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 16 धाबा धावपळकर बनलाय. पुढचा बॉल आता मात्र मोठा फटका खेळलाय चंडूचा, तर काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रशेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. समाप्ती आणि धाव फळकावर धावा लागल्या जातात 22. टीम की रन संख्या 22 रन बिना कोई नुकसान पर. 2 षटकांमध्ये 22 धावा धाव फळकावर लागलेत. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. 24 गेंदे शेष आहे और जीत के लिए अभी भी 42 रन्स बनाने है. 24 चंडू आणि 42 धावांची गरज. चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपण जर बघितलं तर मीरा रोड वर्सेस मीरा रोड असा हा मॅच या ठिकाणी सुरू होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हे पहिलं होतं, त्याच्यानंतर आता बॅटिंग पॉवर प्ले घेतला जाईल काय ते सुद्धा आपण बघणार आहोत. पंचांपर्यंत चंडू पोहोचवला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 22 धाबा. दोन्ही टीम खूप चांगला सपोर्ट करत आहेत. 22 धावा धाव फळकावर लागले जात आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा आवाज कमी ठेवा प्लीज, प्रेक्षकांना विनंती करतोय. 2 षटकानंतर 22 धावा, अजूनही 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. युनिटी प्रीमियर लीग म्हणजे सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम केलंय सचिनजी जैन ह्यांनी आणि त्यांच्यासोबतच त्यांचा मित्र परिवार खूप चांगले मेहनत घेत आहेत. मॅन ऑफ द मॅच करता जे आपण बघतोय बॅग बघतोय ती बॅग आपल्याला बिपिनजी जैन आणि कृणाल पुरोहित यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. ज्या बॅगमध्ये पाण्याचे बॉटल्स पाहायला मिळते, गॉगल्स पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर रिले स्प्रे सुद्धा पाहायला मिळतोय आणि एक ट्रॅव्हल सुद्धा बघायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय, अर्थातच आमचं लक्ष प्रत्येक पंचांच्या प्रत्येक खुणेवर असतं. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आल्यानंतर तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर बघूया कोण येतोय. थोडासा मॅच या ठिकाणी थांबलाय परंतु चांगलं वातावरण आहे. क्रिकेट या खेळा करता पोषक असलेलं वातावरण आपल्याला मुर्धा गावामध्ये पाहायला मिळतोय. आणि आज जर आपण बघितलं तर बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, जे आपल्याला आवश्यकता असते. कारण एखादा मॅच असला तर फक्त खेळाडू असून चालत नाही, प्रेक्षकांची गर्दी असली तर मग चांगली मजा येत असते. आजकाल बरेचसे टेनिस क्रिकेट खेळाडूंचे बरेचसे चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात आपण सुमित ढेकले या खेळाडूला बघितलं होतं टेनिस क्रिकेटमधील बाहुबली आणि त्याच्यासोबतच छायाचित्र काढण्याकरता अफाट गर्दी झाली होती. आज विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो सुद्धा आपल्याला राजस्थानर मीरा रोड बी टीम द्वारे खेळताना दिसतोय. वळूया मॅचकडे. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला राकेश म्हात्रे. राकेशाचा पहिलाच बॉलवर चढवला हल्ला, चंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या षटकरणीशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला,
उबेद खान पुन्हा बघूया कसा फटका सिलेक्ट केलाय. थोडासा आखूड आणि आत वळणारा चेंडू होता, बरोबर योग्य ती दिशा दाखवली बॅटर उबेद खान याने आणि सहा धाव प्राप्त केल्या. सहा धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28 स्कोर इज 28. 64 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या 28 बनलेली आहे. जिंकण्याकरता 64 धावांची गरज होती. आणि आपण ह्या स्थितीला जर अजून बघितलं तर 26 धावा अजूनही 36 धावांची गरज असेल मॅच जिंकण्याकरता. 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. आपण बघतायत गुड शॉट या कंपनीचे हेवी टेनिस क्रिकेट बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातो आहे. निरंजन छेडा हे कंपनीचे मालक आहेत. आउटसाइड द ऑफ स्टम्प, ऑफ स्टम्पच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाइट बॉल घोषित केलाय पंच परशुराम पाटील सरांनी. अतिरिक्त धावांची नोंद होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 29 पुढचा बॉल आता सुद्धा मिडलिंग व्यवस्थित केलंय ऑन साइड ला मिड विकेटच्या वरून गोइंग खान यूजी सिक्सर. सहा धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 35. मेरे ख्याल से उबेद खान दिवाळी कभी मनाते नाही है, क्रिकेट के मैदान में वो दिवाळी मनाते है जैसे पटाखे फोड़ रहे. संघाची धावसंख्या धावपळकावर पोहोचली ती 35 वर. मोठमोठे स्ट्रोक या ठिकाणी खेळले जात आहेत आणि हल्ला चढवला गेला राकेश म्हात्रे जो सध्या इन फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि त्याच्यावर हे हल्ले केले गेलेत. कुठेतरी गणित चुकतोय. क्रिकेटच्या मैदानावरील गणित जर चुकलं ना तर चालेल, परंतु आयुष्याचं गणित कधीच चुकू नका. आयुष्याचं गणित जर चुकवलं तर तुम्ही कधीच पास होणार नाही. इथे क्रिकेटच्या मैदानावरील गणित सुद्धा फार महत्वाचं आहे. शॉर्ट बॉल थोडंसं व्हेरिएशन केलंय, बदल केलंय आणि बाजू बदलून आलाय. चांगली चांगला चेंडू आता पडलाय त्याचा. राकेश म्हात्रे हा सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाही, कारण मी युसुफियल उत्तनचौक प्रीमियर लीगमध्ये एक मॅच असा झाला होता, 6 बॉल्समध्ये 19 धावांची गरज होती, 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत आणि त्याच्यानंतर 3 सलग षटकार ठोकलेत राकेश म्हात्रे याने. तोच हा खेळाडू आहे, कमबॅक करताना दिसतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला बॅटर उबेद याने. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 36 धावा. टीम की रन संख्या 36 रन्स. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी दोन्ही फलंदाजांनी भागीदारी या ठिकाणी रचली आहे. चेंडूंचा खेळ संपलाय 4, अजूनही 2 चेंडू या षटकात शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा गुड लेंथ स्वीप क्षेत्रामधून थेट चेंडू थोडासा वळण घेतो आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो आहे. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. याआधी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा होता, आता ट्रॅक चेंज केलाय आणि त्यानुसार आता तो चांगला चेंडू टाकतोय. टिचून मारा तो करतोय. शेवटचा बॉल, ओ व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कमबॅक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. 36 फॉर दी नो लॉस. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 36 धावा बनल्यात. चर्चा आपण करणार आहोत उर्वरित षटकांची. ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा मृदाखाडी मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम युनिटी प्रीमियर लीग 2024.
संपल्यानंतर 36 धाव बनलेत. आता उर्वरित 18 चंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 18 गेंद शेष और जीत के लिए 28 रनों की दरकार है. 18 चंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. सध्या पाणी पुरवलं जातो मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना थोडीशी आणखीन ऊर्जा मिळावी म्हणून हे पाणी पुरवलं जातं. या धर्तीवर सर्वात महागडं पाणी जर कोण पित असेल तर अर्थातच नीता अंबानी यांचं नाव पहिल्यांदा येतं. ॲक्वॅदी ब्रँड ऑफ क्रिस्लो आणि ह्या कंपनीचं पाणी ते पित आहेत, ज्यांची किंमत 45,750 ml पाण्याची किंमत आहे. आणि पाणीपेक्षा ते जे पाण्याचं भांडं आहे त्याची किंमत जास्त आहे. जसं विराट कोहली हा खेळाडू जर आपण बघितलं तर इव्हियन प्युअर स्प्रिंग वॉटर फ्रॉम फ्रान्स 4,000 रुपयाचं 1 लिटरचं पाणी ते पित आहेत. तसेच खेळाडूंना इथे पाणी पुरवलं जातं आहे आणि पाणी हा आपल्या जीवनाकरता फार महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 28 धावांची गरज. यावेळेला गोलंदाजीमध्ये एक बदल केला जातो आहे. फिरकीपट्टू आलाय संदीप याचा. हा पहिलाच बॉल इंडियर आणि ही पहिली सफलता मिळवतोय संदीप नावाचा हा खेळाडू. विकेटचं पतन, सफलता मिळवतोय. हवी होती विकेट, ती दिली गेली. पहिला धक्का लागलाय उबेद खान यांनी. खूप चांगलं सपोर्ट्स केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या. 9 चंडूला तो सामोरे गेला आणि 9 चंडूंमध्ये त्यांनी किती धावा केल्या त्याची चर्चा आपण करूया. 9 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान देऊन उबेद खान हा खेळाडू बाद होतोय. मी बघितलं विनर स्पोर्ट्स संघाद्वारे तो सलामीला यायचा, पॉवर प्लेचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. आता विनर स्पोर्ट्सद्वारे खेळणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तो म्हणजेच विश्वनाथ साधव. 2017 साली मी एक भाकीत केलं होतं बाफाने येथील त्या क्रिकेट मैदानावर की हा खेळाडू सातासमुद्रापलीकडे जाऊन स्वतःला सिद्ध करेल. आणि 2017च ते वर्ष होतं ज्यावेळेस तो आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन दुबई येथील इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिला मॅच खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला. तो हा विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. धाणेव गावातील एक अनमोल रत्न आहे. एका छोट्याशा गावामधून येऊन मोठं होणं ही टेनिस क्रिकेट करता फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी ते सिद्ध केलं आहे. मेहनत केल्यानंतर काय काय मिळतं ते त्याने दाखवून दिलं आहे. तो हा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव. स्ट्राईक इनकडे विश्वनाथ जाधव. संदीप गोलंदाजी मार्गावर. संदीप याचा पहिलाच बॉल चंडू हवेमध्ये आहे. चंडू लॉंग लेग रिझन मध्ये डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील दोन धाव मिळतील या फटक्यावर. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली. धावफळक्यावर धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. सोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. तितका चपलतेचा गोलंदाज आहे संदीप. सँडी या नावाने प्रचलित असलेला खेळाडू आहे. त्याला सुद्धा चांगला कमबॅक करावा लागेल. सुरुवात तर त्यांनी चांगली केली आहे आपल्या या पहिल्या षटकाद्वारे. स्कोअर मूव्ह ऑन. पुढचा बॉल चांगला खेळून काढलाय. सरळ बॅटचा वापर करत मिड ऑन मध्ये चंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेवरच त्याला समाधान मानावं लागतंय. या 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर 39 64 धावसंख्येचा पाठलाग करताना 39 धावा बनले आहेत. याचाच अर्थ अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 15 चंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. 15 बॉल 25 रन्स. काय कमबॅक करतील फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडू. बॅकफुटला गेला. शॉर्ट सिलेक्शन अगदी उत्तम होतं अजय आडेचं. 1 धाव मिळाली. 2 धाव घेण्याचा प्रयास करतायत. घातक ठरू शकतोय परंतु या 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. कॉलिंग याकरता फार महत्वाची होती. यस नो अँड वेट. हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. शतरक्षकाने केलेली एक छोटीशी चूक बघा तुम्ही रिप्लेमध्ये बघू शकता. ती छोटी चूक होती आणि किती चपळतेने चित्ताच्या वेगाने धावलाय विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू. नॉन स्ट्राईक इनकडे तो पोहोचलाय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर पोहोचली ते 41 इज द स्कोर. वयाच्या 41व्या वर्षी प्रवीण तांबे सारखा खेळाडू हा IPL मध्ये पदार्पण करतोय आणि तो आकडा आलाय 41चा. दांडी गोल
परतावं लागतं बॅटरला, फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली, गॉन. चांगले बॅटिंग करत होता आणि अशातच त्याच्याकडून या चुका घडल्या आहेत. बघूया त्याने आपल्या संघाकरता काय केलं. त्याच्या बॅटमधून तर दोन षटकार आले होते, 11 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान देऊन तो बाद झालाय. म्हणजे संघाकरता काहीतरी त्यांनी केलंय, चांगले बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. दोन बॅटरनी चांगली भागीदारी केली होती आणि भागीदारी तोडण्याचं काम केलं सँडी यांनी. जे दोन्ही सलामीवीर होते त्या दोन्ही सलामीवीरांना त्यांनी बाद केलंय. 5 बॉलची समाप्ती, धाव फळकावर धाबा आहेत सध्याच्या स्थितीला 41 धाबा, याचाच अर्थ अजूनही 23 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 23 धाबा, 13 बॉल रिमेनिंग्स अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय राहुल जाधव. ह्या खेळाडूला सुद्धा मी कधीच विसरणार नाही. 2020चं ते वर्ष होतं आणि मुख्यमंत्री चषक जुचंद्र नगरीमध्ये झाला होता. रैना लितूर सारखा वेगवान गोलंदाज आणि त्या गोलंदाजाविरुद्ध 6 बॉलमध्ये 7 षटकार या खेळाडूने ठोकलंय. तर राहुल जाधव आल्या पहिल्याच बॉलवर मिडविकेटच्या दिशेने चेंडूला वळवतोय. एक धाव पूर्ण केली, फिटनेस चांगला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. 2 धावा सहजतेने पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या 43, अजूनही 21 धावांची आवश्यकता. 21 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागले जातात. 43 धावा, 2 गडी बाद, 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज. काही मॅचमध्ये रंग भरण्याचं काम एखादा गोलंदाज करेल या वेळेला. टीम मीटिंग करतायत, प्रेशर आहेत, या प्रेशरमधून बाहेर पडायचं आहे. आणि म्हणूनच आसिफ, श्रीकांत शेट्टी, राकेश म्हात्रे हे सर्वजण एकत्रित येत आहेत. युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट, कारण यावेळेला एकीची गरज आहे. 10.50 सरासरीने 21 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. दुसऱ्या इनिंगचं जर आपण वेळ बघितली तर दुसऱ्या इनिंग ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस 11:50 झाली होती आणि सध्या घड्याळाचा काटा आम्हाला दर्शवतोय 12:19 झालेत. वळी आपण शेवटचं चौथं षटक टाकण्याकरता कोण येतोय, 5वं षटक टाकण्याकरता कोण येतोय, काय बदलाव कोणता असेल, काय सूचना दिला असेल गोलंदाजाला. गोलंदाज मार्गावर ज्या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं तोच कदाचित येईल काय, पाहूया. इजाज, इजाजच्या हातामध्ये चंडू सध्या दिला जातोय आणि अब्बास भाई म्हटलं तर त्यांच्याद्वारे सुद्धा आम्हाला अनेक ठिकाणी आमंत्रण दिलं जातं. चांगलं प्रेम ते नेहमीच देत असतात, त्यांची वर्तवणूक खूप चांगली असते. म्हणूनच ज्या ज्या क्रिकेटच्या मैदानावर ते उपस्थित राहतात त्या त्या मैदानावर त्यांचा जल्लोषात स्वागत केलं जातं आहे, एक आदर सन्मान दिला जातो आहे. असे अब्बास भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 43 धावा, 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे गोलंदाजाला. इजाज विश्वनाथ जाधव पुढे येऊन खेळायचा प्रयास करतोय. चेंडू ऑन साईडला जातोय. डीप मिडविकेट, मिडविकेटचा छत्ररक्षक पुढे येतोय. फेकी करेपर्यंत एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्या झाली ते 44, अजूनही 20 धावा आवश्यक. 20 रन्स रिक्वायर टू विन. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. विकेट जेव्हा मिळेल तेव्हाच दबाव येऊ शकतो या टीमवर. राहुल जाधव याने तोडलंय, या चेंडूला धाडलंय काव कॉर्नर पट्ट्याबाहेर, सीमा रेषेपार, बिग ब्लास्ट, षटकार. ऑन 50, संघाची धाव संख्या 50 झाली. आता 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत, 14 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल टू इन रो, लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके, कडक स्ट्रोक, षटकार.
जसं काय प्राणवायू काढून टाकलाय इतकीच चांगली जबरदस्त बॅटिंग करतोय. दोन षटकारांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या पोहोचली 56, 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. 8 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 9 बॉल, 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चांगले बॅटिंग करतोय. एका बाजूला राहुल जाधव आलाय आणि त्याने दाखवून दिलंय मी षटकार किंग आहे या टीमचा. जसं त्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार टोकले होते 2020 साली आणि तशीच तो भरीव कामगिरी करतोय. काय गोलंदाज कमबॅक करेल, विकेट प्राप्त करावा लागेल. हा विकेट मिळतोय असं वाटतंय आणि इथे विकेट मिळाली. राहुल जाधव याला परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या धावफळकावर आहे सध्याच्या गडीला 56. आता 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 8 बॉल नीड्स 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. देवी देवतांची गीतं या ठिकाणी लावली जात आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र एक रंगतदार मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. विकेट त्याने प्राप्त केलाय, आत्मविश्वास त्याने प्राप्त केलाय आणि म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जर आपल्या जोडीला असेल तर अपयश नावाचा शत्रू ह्या कधीच आपल्या वाट्याला येत नसतो. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, फक्त ढकलून दिलं, एक धाव पूर्ण केली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 57. 3 गडी बाद, 57 धाबा, 7 धावांची आवश्यकता. 7 बॉलमध्ये विश्वनाथ जाधव आता स्ट्राईक इनकडे गेलाय. दोन्ही बॅटर चर्चा करतायत, दोन्ही बॅटरची चर्चा ही सकारात्मक आहे. ज्या पद्धतीने स्टँड दिला, सुरुवातीचा जो स्टँड होता दोन बॅटरचा, मुन्ना उबेद उर्फ आणि त्याच्यासोबतच अजय, या दोघांनी चांगले बॅटिंग केली, चांगली पार्टनरशिप केली, भागीदारी केली आणि त्यामुळेच त्यांची टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, पोहोचली आहे. 7 बॉल 7 रन्स. आता हा चेंडू हवेत आहे, ही चूक केली, हा झेल होण्याची दाट शक्यता. झेल टिपलाय, फलंदाजाला परतावं लागतं. या ठिकाणी सूर्यप्रताप हा काढून बाद होतोय. 4 गडी बाद, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 57 धाबा. 57 for the loss of 4 wicket after 5 over. सत्तावन्न धावा 4 गडी बाद, 57 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनलेत आणि आता 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल नीड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडूंमध्ये 7 धावा, या 7 धावा सुद्धा डिफेंड करण्याची क्षमता असलेला एखादा खेळाडू असेलच असं मला वाटतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलंय रिजवान, नॉन स्ट्राईक इनकडे मेहमूद नावाचा खेळाडू आलाय. मेहमूद या खेळाडूला सुद्धा चमकावं लागेल, कारण खूप चांगली संधी दिली जाते. मेहमूद शेख हा खेळाडू आलाय. उबेद चांगली स्माईल देत आहेत, कारण जिंग विजयाच्या उंबरठ्यावर त्यांची टीम आहे आणि समाधानकारक कामगिरी त्याने सुद्धा केलंय. अश्विन जरी असफल ठरला असला गोलंदाजीमध्ये, तरी सुद्धा फलंदाजीमध्ये त्यांचे फलंदाज उबेद खान आणि अजय आडे हे समोरच्या टीमच्या आडे आलेत. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. काय पहिल्या चेंडूवर षटकार असेल की विकेट मिळेल गोलंदाज? ओहो, पहिला चेंडू हवाई सफर करतोय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू, सीमा रेषेपार षटकार. Thank you.
नाही. वन मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 64 धावांचं लक्ष होतं. एक धाव अजूनही हवी आहे. पाच बॉल मध्ये एका धावीची आवश्यकता. विश्वनाथ जाधव इज ऑन फायर. पुढचा बॉल आता ऑफ ड्राईव्ह आहे. चंडू पॉइंट क्षेत्रामध्ये आणि इथे बघूया किती धाव मिळतील. दोन धाव मिळतील. दोन धावांचा इशारा येतोय मॉन्टी गोडेकर सरांचा. विजयी दोन धाव मिळत आहेत आणि लाईन अप मध्ये हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर पडा प्लीज. दोन्ही टीमला विनंती असेल लाईन अप मध्ये पुढे जा. कॅप्टन प्लीज गो अहेड. हँडशेक करण्याकरता पुढे जायचं आहे आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये आपली वैरी ही संपून जात आहे. आपलं जे काही नातं आहे ते क्रिकेटशी जुडलं आहे, या मातेशी जुडलं आहे आणि म्हणूनच क्रिकेट या खेळाने जे काही आपल्याला दिलं आहे ते विसरता कामा नये. हँडशेक करून मैदानाच्या बाहेर पडा. हार्ड लक, हार्ड लक फ्रेंड्स. लिओन बेरारो टीम अब्बास इस्माईल त्या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु रॉयल स्टनर मीरा रोड बी अर्षदजी काजी सरांच्या टीमने या ठिकाणी बाजी मारली आणि पुढील फेरीमध्ये तो दाखल झाला आहे. अजूनही प्रवास त्यांचा शिल्लक आहे कारण अजून एक मॅच त्यांना खेळवावा लागेल. आताचा होणारा मॅच मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्याची चर्चा आपण करूया. हु इज द मॅन ऑफ द मॅच?